या बातमीचे प्रस्तुत करतात 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन टेटर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती गहू उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती गहू उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। वरुड आगारातून आज तब्बल 30 दिवसानंतर पहिली एसटी बस सुरू। पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन दुपारी 1 वाजताच्या दरम्यान वरुडेतून अमरावतीकडे लालपरी रवाना। वरुड शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील गतिरोधक उखडले। प्लास्टिक फायबरचे गतिरोधक तुटून पडल्यानं रस्त्यावर फक्त आता खिळेच कायम। निकृष्ट दर्जाचे गतिरोधक वापरल्यानं आता अपघात होण्याची शक्यता। वरुड शहरात पोलीस विभागातर्फे देशभक्ती धून वाजून आजादी का अमृत महोत्सव साजरा। अमरावती येथील पोलीस बँड पथकानं देशभक्ती धून वाजून वरुडकरांचं वेधलं लक्ष। वरुड शहरातील नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीचे काम पूर्ण। येत्या काही दिवसात नवीन इमारत मध्ये तहसील कार्यालय सुरू होण्याची शक्यता। तर शहरातील राज्य महामार्गावर ही भव्य इमारत उभी असल्याने सर्वांचं वेधून घेत आहे लक्ष। वरुड आगारातील कर्मचाऱ्यांचा संप अजूनही कायम। वरुड बसस्थानकाच्या बाजूला एका छपराखाली वरुड आगारातील कर्मचारी आंदोलनस्थळी गेल्या 30 दिवसापासून बसून ठाम। वरुड तालुक्यात गुलाबी थंडी पडल्याने अनेक नागरिक घेत आहेत आता थंडीचा आनंद। काही जागी शेकोट्या पेटून रंगत आहे चर्चासत्र, तर युवक सकाळी व्यायाम करण्यासाठी इच्छुक, तर रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं। मुलीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी दिले गोरगरीब नागरिकांना जेवण। वरुड येथील प्रवीण सावळे यांचा स्तुती उपक्रम। मुलगी खुशी सावळेच्या वाढदिवसानिमित्त साकारला हा उपक्रम। एसटी बस लवकरात लवकर सुरू करून आमचा खर्च कमी करा। ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली अमरावती टुडे न्यूजला प्रतिक्रिया। सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सेवानिवृत्त चालकाचा सत्कार समारंभ संपन्न। वामनराव लाडोडे हे सेवा देऊन निवृत्त झाले असून म्हणून त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला। वरुड तालुक्यातील महेंद्री अभयारण्य विषयावर होणारे वाद विवाद अचानक थांबले, मात्र महेंद्री अभयारण्य विरोधी व समर्थक समितीतर्फे आणखी काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक बातमी तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन नक्की प्रेस करा।